प्रत्येक वेळेस भावनिक होऊ नका. मी समजणार आहे तुम्हाला, आई सांगतो ऐका. तुम्ही मला इथं नाही बसून दिलं समजा, ऐका. तसं म्हणत नाही मी, आडं नाही बोलत. तुम्ही मला 2-4 दिवसांनी डॉक्टरला जरी न्यायला लावलं तरी मी त्या दवाखान्यात सुद्धा उपचार घेणार. दवाखान्यात जरी गेलो तरी मी सुद्धा उपोषण यावेळेस करणार. मी एकदा तारा लागलो की लागत. माझ्या समाजाचे लय आले. समाज मोठा करण्याची जबाबदारी बाबा आपली. आपल्याला ते मुंबईला जाऊ यांचं सहकारही पाडू, पण 29 सप्टेंबरला उपोषण होणार आहे. आणि राज्यातला सगळा मराठा समाज इथं वाटल्यास इथं बसा, पण पर्याय नाही. या देवेंद्र फडणवीसला घेरल्याशिवाय पर्याय नाही, याला पर्याय नाही. आम्हाला उपोषण होणार आहे. मी सांगितलं तुम्हाला मरू द्या. एक मेळ तर चालतात कोटीने मराठ्याचे लेकर सुखे करायचे. आरपारचं उपोषण होणार आहे 29 सप्टेंबरला. यांनी 28 सप्टेंबर पर्यंत 29 सप्टेंबर पर्यंत यांनी दिलं तर ठीक, आता होणार आहे. यांना रस्त्यावरची लढाई पाहिजे, आणि रस्त्यावरच्या लढाईला हे भेट नसते, हे फक्त शांततेच्या आंदोलनाला भेट आहे. कोणी बसू द्या. त्या देवेंद्र फडणवीसला म्हणा तुला आमच्या विरोधात ज्याला ज्याला बसवायचं त्याला बसव, तुला आमच्या विरोधात कोणत्या जाती घालायच्या त्या घालव, आमच्या पुढं आंदोलन आणून बसव. तरी बी 29 सप्टेंबरला होणार आहे मला. September 29 उपोषण केल्याशिवाय तो ठेकायला येत नाही. त्याला 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 मराठे त्याला मराठे काय असतात कळन त्या त्याला कळत. कारण आत्महत्या जर थांबायचं असल्या तर आरक्षण देणं गरजेचं. एक एक आत्महत्या आपला बांधव करायला लागला. तुम्ही लक्षात घ्या, एक एक बांधव आपला आत्महत्या करायला लागलाय आरक्षणासाठी. या आत्महत्या कवा थांबणाऱ्यात आरक्षण मिळाल्यावर. मग हे जर असं त्या देवेंद्र फडणवीसला लांबी ठुलं तर आपल्या आत्महत्या पोरांच्या वाढत जाणार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या पोरं मारायला निघालाय. मारणारा सगळ्यात मोठा खुनी कोण असेल तर देवेंद्र फडणवीस. तो आरक्षण लांबी चाललाय, मराठ्याच्या पोर आत्महत्या वाढत चालल्या. त्यामुळे 29 सप्टेंबरला या आंदोलनाचा आरक्षणाचा तुकडा पाडायचा. आरक्षणाचा तुकडा पाडायचा, आरपारच उपोषण करायचं. पण आत्महत्या नाही झाल्या पाहिजे. मी सांगतो, मी मुद्दाम उपोषण करत नाही. पोर आत्महत्या वाढायला लागल्या. पोर आरक्षण मिळा नाही म्हणून पोर आत्महत्या करायला लागली. त्याच्यामुळं आरपारचं हो द्या. 29 सप्टेंबरला या आरक्षणाचा तुकडा पाडू. बरं द्या. एक महिना आत्महत्या रोखत्या. आपले भाऊ असतील, आपले बांधव असतील. महाराष्ट्र